लाख खंडाळा प्रकरणातील दोषी उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे तात्काळ निलंबन करा. राजरत्न आंबेडकर. आमचे वैजापूर प्रतिनिधी यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 18 मार्च भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांनी लाख खंडाळा या ठिकाणी गायकवाड कुटुंबास भेट दिली. घडलेला प्रकार जाणून घेतल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे तात्काळ निलंबन व्हावे व अमोल गायकवाडचा शोध लावून त्या सुखरूप वापस आणावे असे निवेदन त्यांनी यावेळी दिले. बौद्धांवर इथे अन्याय अत्याचार होतो आणि म्हणून आज तो रिपोर्ट तयार करण्यासाठी मी इकडे खास आलो की बौद्धांवर कशा पद्धतीने अन्याय होतोय, अत्याचार होतोय आणि एक विश्वस्तरावर एक मदत आमच्या लोकांसाठी इकडे आणावी आणि एक सुरक्षा कवच तयार व्हावं की भारतातले जे बौद्ध आहेत, अनुसूचित जातीतनं बौद्ध जे धर्मांतरित झालेले त्यांना एक सुरक्षा प्रदान व्हावी आणि ही संपूर्ण रिपोर्ट जो आज आम्ही इकडून तयार केलेला आहे हा USARFला सबमिट करून या देशाच्या यंत्रणेवर, मग तो SP असेल, DYSP असेल या महाराष्ट्राचा होम मिनिस्टर जो आज आम्ही इकडून तयार केलेला आहे हा USARFला सबमिट करून या देशाच्या यंत्रणेवर, मग तो SP असेल, DYSP असेल या महाराष्ट्राचा होम मिनिस्टर असेल, या सर्वांना या कायदेशीर पदांवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही आणि अशी लोकं फक्त 1 वर्ष 2 वर्ष बडतर्फ होऊन नाही तर आयुष्यभर हे भारताच्या कोणत्याही शासकीय पदावर आणि कोणत्याही प्रशासकीय पदावर जाऊ नये अशा पद्धतीचं एक आंदोलन आम्ही या देशामध्ये उभं करू ज्याच्यासाठी एक आंतरराष्ट्रीय पातळी ताकद या देशामध्ये बौद्धांची ताकद म्हणून, दलित म्हणून नाही, महार म्हणून नाही, एक बौद्ध म्हणून आम्हाला या देशामध्ये, एक बौद्ध म्हणून तुम्हाला या देशामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जावर सुरक्षितता प्रदान करण्यात आलेली आहे. ती आजपर्यंत आम्हाला गावात खेड्यात येऊन कुणी सांगायचं काम करत नाही. आज बौद्ध म्हणून जर आपण या देशामध्ये वावरलो, संपूर्ण विश्व आपल्या पाठीशी उभं करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून ती योजना, ती सुरक्षा कवच आमच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आमचा एक माणूस सुद्धा नाही, आमचे 2 माणसं सांगू राहिले का, आमचे माणसं येऊ राहिले, आमच्या घरातलं कोणी नाही, त्या मुलाच्या आई वडील नाही, या बाईवर प्रेशर आणलं का कोणी तुम्ही, म्हणजे मुलाची चुलती सही करा पटकन. हे पूर्ण त्यांच्या त्या लोकांची पोलिसांचा हाते, यांना पोलीस पाटील आणि पोलीस यांना पहिला अंदर करा. त्यांच्यावर पहिला गुन्हा त्यांच्यावर करायचा आम्हाला. तुम्ही ना त्यापेक्षा एकच दिवस माणूस म्हणून जगायचंय का नाही सांगा तुम्ही. आज कोणीच माघार घ्यायची नाही, जे माघार घेईन त्याला त्याचं रक्त नाही, जे आंबेडकरच रक्त आहे आज खरोखर उसळ आहे. आणि आज मी सांगते का माझ्या एका शब्दावर आहे ना पूर्ण माझं गाव, माझे जवळचे जेवढे लोक आहे ते आज जागृत. तुम्ही आज सांगा का आज जरी मोर्चा काढायचा तरी 1 मिनिटामध्ये आम्ही मोर्चा काढू. काय करायचं हे आता आम्हाला सर तुम्ही सांगा. त्याचा निर्णय अन्याय होता म्हणजे अन्याय आमच्यावर झाला. आमच्या माणसाला संरक्षण पाहिजे तर त्यांना संरक्षण आहे, इतकं त्यांच्यावर आहे, त्यांच्या घराला संरक्षण आहे. आज पण पहा खोटं नाहीये सर, हे सत्य आहे. आज 4 गावातले लोक येऊन पाहते संरक्षण कोणाला चालू आहे आणि कोणावर संरक्षण आहे. आज आमच्या लोकांना जेवण नाही, आज आमच्या लोक यांच्यावर आमच्यावर आज संरक्षण पाहिजे, म्हणजे आमच्या लोक मरून संरक्षण त्यांना आहे. तर ते 7 वाजेपर्यंत जे तिथे बसलेले होते पोलीस स्टेशनला, तर त्यांचं मला संरक्षण देण्याचं, आमच्या कुटुंबाला संरक्षण द्यायचं त्यांचं काम होतं. त्यांनी जर पोलीस संरक्षण जर आमच्या कुटुंबियांना जर दिलं असतं तर आमचा मुलगा आज दगावला गेला नसता. आणि एवढंही हे करून हे लोक आमच्यावरच दबाव आणण्याचं काम करू राहिले. काल आमदार येऊन गेले, त्यांनी सांगितलं तुम्ही सबमिट करून घ्या, म्हणजे आजपर्यंत आज आमचे एवढे 2-3 जीव मारले गेले आणि अजून हे किती मारले जाणार आहे आणि एवढं.